नमस्कार, मी संजय आगोटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पवारांना अचानकपणे सुरक्षा व्यवस्था दिली, का दिली, कशामुळे दिली, लोकांना प्रश्न पडला. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली जाणं, साधी सुधी नाही, झेड प्लस सुरक्षा दिली जाणं, ही खरं म्हणजे फार आश्चर्याची बातमी होती. की याचं कारण काय असेल? साधी गोष्ट अशी की झेड प्लस सुरक्षा व्यवस्था त्यांना दिली जाते की ज्यांच्या जीवाला धोका आहे किंवा ज्यांनी स्वतःहून अशी मागणी केलेली आहे. आणि गृह मंत्रालयाला असं वाटतं, सुरक्षा यंत्रणांना असं वाटतं की काहीतरी गडबड आहे, यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे यांना सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे, यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. शरद पवारांनी अशी काही मागणी केलेली नव्हती. म्हणजे जेव्हा झेड प्लस सुरक्षा व्यवस्था शरद पवारांना मिळणार अशी बातमी आली, तेव्हा मी स्वतः सुप्रिया सुळेंशी बोललो. तर सुप्रियांचं म्हणणं असं होतं की आम्ही काही मागितलेली नव्हती आणि का दिली जाते मला काही कळत नाही. एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे, मी चंद्रशेखर सरकार जेव्हा कोसळलं तेव्हा हा मुद्दा पुढे आला होता, तो म्हणजे पाळत ठेवली जाण्याचा, हेरगिरी केली जाण्याचा, स्पाईंग होण्याचा. शरद पवारांना सुरक्षा व्यवस्था देणं याच्यामध्ये स्पाईंग हा मुद्दा महत्वाचा आहे का, हेरगिरी करणं हा मुद्दा महत्वाचा आहे का, हे बघितलं पाहिजे. एक तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना अभूतपूर्व असं यश मिळालं, त्यांनी 10 जागा लढवल्या आणि त्यांना 8 जागा त्यांनी जिंकल्या. खरं म्हणजे सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या बद्दल सुद्धा होती, शरद पवारांच्या बद्दल होती, पण तरीही उद्धव ठाकरेंपेक्षाही शरद पवारांना फारच चांगल्या जागा मिळाल्या. याचं कारण असं की शरद पवारांची व्यूहरचना, शरद पवार काय करतायत हे कोणालाही कळत नव्हतं आणि अचानकपणे शरद पवारांनी काही वेगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे उदाहरणार्थ माढ्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी अचानकपणे महादेव जानकर यांचं नाव जाहीर केलं. आता महादेव जानकर हे माढ्याचे लोकसभेचे उमेदवार असतील आमचे, ते आले आमच्याकडे तर आम्ही त्यांना उमेदवारी देऊ असं जाहीर केलं. बातमी एवढी पोहोचली, पसरली की महादेव जानकरांना भेटण्यासाठी तिकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे सगळे उत्सुक होते. ते भेटले आणि महादेव जानकर महायुतीसोबत गेले. परभणीमधून महादेव जानकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली अजित पवारांच्या कोट्यातून. पण शरद पवारांनी फक्त दाखवले महादेव जानकर, प्रत्यक्षात मात्र मोहिते पाटलांसोबत त्यांची बंद दाराआड चर्चा सुरू होती. आणि त्याप्रमाणे मोहिते पाटील आले आणि बरोबर मोहिते पाटलांचा उमेदवार म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील उभे राहिले, ते खासदार पण झाले. हे फक्त मी एक उदाहरण देतो. अशा अनेक ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. बीडमध्ये ज्योती मेटे यांचं नाव पुढे होतं, नरेंद्र काळे यांचं पण नाव मध्ये आलेलं होतं, अचानकपणे बजरंग सोनावणे हे नाव पुढे आलं, असं अनेक ठिकाणी झालं. शरद पवारांनी अगदी सरप्राईज पद्धतीनं धक्का तंत्राचा उपयोग करत असे उमेदवार दिले. निलेश लंकेंना अजित पवारांच्या गटातून गोटातून घेऊन येत अचानकपणे निलेश लंकेंना उभं केलं सुजय विखे पाटलांच्या विरोधामध्ये. असं सगळीकडे त्यांनी प्रत्येक उमेदवारावर ज्या प्रकारे काम केलं, आणि केवळ आपलेच उमेदवार नाही, म्हणजे बाकीचे सुद्धा महाविकास आघाडीचे अन्य उमेदवार. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की शाहू महाराजांची उमेदवारी एका अर्थानं घोषित केली शरद पवारांनी, ती जागा शिवसेनेची आणि लढवली काँग्रेसनं, पण हे सगळं शरद पवारांनीच बऱ्यापैकी ते सगळी व्यूहरचना केलेली होती. वर्ध्यामध्ये खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस लढेल असं काही वाटत नव्हतं. अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहतील, ते खासदार होतील असं वाटत नव्हतं. पण जो वर्धा हा परंपरागत पारंपरिक पद्धतीने काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथे शरद पवारांनी आपला उमेदवार उभा केला. असं शरद पवारांनी अनेक ठिकाणी केलं, किंबहुना प्रत्येक ठिकाणी केलं असं म्हटलं पाहिजे. शेवटपर्यंत शरद पवारांची व्यूहरचना कळली नाही आणि त्यामुळे भाजपला तोंडावर पडावं लागलं. तुतारी विरुद्ध पिपाणी असे अनेक प्रयोग झाले. पिपाणीनं खूप मतं घेतली सुद्धा दिंडोरीमध्ये. दिंडोरीचा उल्लेख मी मागे केला होता की दिंडोरीमध्ये पिपाणीनं आणि बगरे याच आडनावाच्या गृहस्थांनी 1.25 लाख मतं घेतली, तरी सुद्धा तिथे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा भारती पवारांचा पराभव केला शरद पवारांच्या पक्षानं. हे सगळीकडे जे काही झालं त्याच्यामध्ये जर शरद पवारांची व्यूहरचना अगोदर कळली असती तर कदाचित आपल्याला ती उलथून लावता येणं शक्य होतं, ती उधळता आली असती, पण ती करता आली नाही म्हणून आपल्याला अपयश आलं असं आता बऱ्यापैकी भाजपला वाटतंय, महायुतीला वाटतंय. आता महायुतीची तयारी सगळी सुरू आहे, काही झालं तर ही निवडणूक जिंकायची. त्यासाठी लाडकी बहीण योजना आली, त्याचं कवित्व बऱ्यापैकी सुरू होतं, पण त्यानंतर बदलापूरचा आक्रोश पुढे आला आणि लाडकी बहीण मागे पडली. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि बराच सगळा डोलारा जो उभा केला होता
महायुती सरकारनं तो डॉलरच कोसळला. असं सगळं सुरू आहे. त्यामुळे बरेच प्रयत्न सुरू आहेत काही करून निवडणूक जिंकायची. हे करायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शरद पवारांच्या स्ट्रॅटेजी, शरद पवारांच्या व्यूहरचना योग्य वेळी कळणं. त्या जर योग्य वेळी समजल्या तर आपण त्याला काहीतरी काउंटर करू शकतो. आता गंमत बघा की अजित पवारांचे अनेक आमदार हे शरद पवारांच्या सोबत यायला उत्सुक आहेत पण शरद पवार त्यांना घेत नाहीयेत. याच्या उलट भाजपमधले मात्र काही उमेदवार आहेत की जे शरद पवार त्यांना आपल्यासोबत घेऊ इच्छित आहेत किंवा घेत आहेत, त्यांना बोलावत आहेत. विवेक कोल्हेंना जे कोपरगावमधून लढायला उत्सुक आहेत, विवेक कोल्हेंना गाडीमध्ये बसवणं, समरजित घाटगे यांच्या हातामध्ये तुतारी देण्याचा एका अर्थानं निर्णय घेणं, हवाईमध्ये मदन भोसले यांना सुद्धा यांच्याशी चर्चा करणं, हे सगळं जे सुरू आहे याचा अर्थ असा आहे की शरद पवार आता वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना करत आहेत आणि ही व्यूहरचना वेळीच जर समजली तर कदाचित आपल्याला त्याला तोंड देता येणं शक्य आहे असं भाजपला वाटत असावं. पण गंमत अशी आहे की शरद पवारांना कोण कोण भेटतं याच्या बातम्या येतातच, सुरूच आहेत, माध्यमांमध्ये बातम्या उमटत आहेत. पण ज्या बातम्या उमटत आहेत त्या बऱ्यापैकी बातम्या शरद पवारांना हव्या असणाऱ्या आहेत. शरद पवारांना आत्ता नको असणाऱ्या अशा छुप्या बातम्या पण बऱ्याच आहेत की ज्या माध्यमांकडे पण नाही. शरद पवारांना भेटणारे बाकीचे बरेच जण आहेत, शरद पवारांच्या पक्षाकडून उभे राहणारे असे बरेच जण आहेत, हे सगळं आपल्याला कळेल कसं? शरद पवारांची व्यूहरचना कळेल कशी? म्हणून झेड प्लस सुरक्षेचा हा प्रयत्न आहे का? झेड प्लस सुरक्षेमध्ये काय असतं माहितीये? तुमच्या घरात पण सुरक्षा सैनिक असतात. एवढेच नव्हे, गाड्या सतत बदलाव्या लागतात आणि प्रत्येक वेळी गाडीमध्ये दोन सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे गाडीत सुरक्षा रक्षक, गाड्या बदलल्या जाणार त्यामध्ये सुरक्षा रक्षक, घरामध्ये सुरक्षा रक्षक, सगळीकडे सिक्युरिटी जर असेल तर काय प्रत्येक गोष्ट, शरद पवार कुठे चालले, कोणाबरोबर बोलले, काय बोलले, त्यांनी कुठे नाश्ता केला, कुठे जेवण केलं, काय चर्चा झाल्या, कुठून कुठला उमेदवार आहे, हे सगळं कळणं सोपं होईल असं कदाचित वाटत असावं महायुतीला किंवा केंद्राला. आणि म्हणून हे सगळं अचानकपणे झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे का? बरं, हे शरद पवारांच्या लक्षात आलं असणार, त्यामुळे शरद पवारांनी ही झेड प्लस सुरक्षा नाकारली. की मला मुळात का धोका आहे हे मला कळालं पाहिजे. अशा निर्णयापर्यंत सरकार काल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे मला समजलं पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. बरं, याला आणखी एक बारीक मध्ये एक मुद्दा आहे, तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो मुद्दा असा की दरम्यानच्या काळात सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की माझा मोबाईल हॅक झालाय, माझा व्हॉट्सअप हॅक झालेला आहे. हे अगदी अलीकडची घटना आहे. सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे दाखवलं की बघा म्हणे माझा व्हॉट्सअप आत्ता हा सुरू आहे, इकडे जयंत पाटील आहेत, जयंतरावांचा पण व्हॉट्सअप सुरू आहे. आता जयंतरावांनी मला हॅलो हाऊ आर यू असा मेसेज पाठवलाय आणि मी काहीच उत्तर दिलेलं नाहीये, तरीही जयंत पाटलांच्या व्हॉट्सअपवर माझ्याकडून आय एम ओके असं उत्तर आलेलं आहे. याचा अर्थ माझा व्हॉट्सअप कोणीतरी ऑपरेट करत आहे. आणि तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की मला व्हॉट्सअपवर कॉल करू नका, मला सध्या काही कॉलच करू नका, जरा थांबा. आता ते प्रकरण नंतर निवळलं, पण याचा अर्थ सुप्रिया सुळेंचा व्हॉट्सअप हॅक होणं आणि शरद पवारांना सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेणं या दोन्हीमध्ये एक सूत्र आहे. आम्ही म्हटल्याप्रमाणे चंद्रशेखर यांचं सरकार जे काही पडलं होतं, अगदी अल्पजीवी सरकार होतं ते पडलं तेव्हा मुद्दा हाच होता की माझ्यावर पाळत ठेवली जाते आहे असं चंद्रशेखर यांचं म्हणणं होतं. मुळामध्ये पाळत ठेवणं हे काही आत्ताच घडतंय असं नाही, हे यापूर्वीही अनेक वेळा घडत आलेलं आहे. साधारणपणे सत्ताधारी पक्ष जो असतो, सत्ताधारी पक्षाकडे सगळी यंत्रणा असते, प्रामुख्याने पोलीस असतात, बाकी सुरक्षा व्यवस्था असते, अशा अनेक गोष्टी असतात, सगळीच यंत्रणा असते. त्यामुळे त्या यंत्रणेचा उपयोग करत आपल्याला हे मागे माहिती आहे की फोन टॅपिंगचा मुद्दा बऱ्यापैकी पुढे आला होता आणि ही फोन टॅपिंग करणारी यंत्रणा ही पोलीस दलातलेच काही लोक फोन टॅप करतायत असं पण म्हटलं गेलं होतं. त्यामुळे हे फोन टॅप करणं, पाळत ठेवणं, अशा अनेक गोष्टी करून नक्की काय संभाषण चाललेलं आहे, नक्की काय बोललं जात आहे हे सगळं पाहिलं जातं. अलीकडच्या कालावधीमध्ये राजकीय नेते सहजपणे नॉर्मल कॉलवर बोलतच नाहीयेत, व्हॉट्सअप कॉलवर बोलत आहेत आणि व्हॉट्सअप कॉलवर बोलत आहेत. पण मी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअप कॉल सुद्धा व्हॉट्सअपच हॅक झालं असं सुप्रिया सुळे म्हणतायत. अलीकडच्या काळात अशा अनेक जणांचं दिसतंय की फेसबुक हॅक झालं, फेसबुक हॅक झालं, फेसबुकवर काहीतरी फेक अकाउंट त्याच्या नावानं तयार केलं गेलं, अशा बऱ्यापैकी सगळी फेकापैकी जी काही सुरू आहे त्याच्यामध्ये आत्ता या सायबरचा उपयोग करून या पद्धतीनं काही गोष्टी करणं असा डाव असू शकतो हा एक भाग आहेच. आणि दुसरीकडे झेड प्लस सुरक्षा ही तर खात्रीच आहे की व्यवस्थितपणे अशा पद्धतीनं सगळी सुरक्षा द्यायची की जणू काही ती सगळी सुरक्षा व्यवस्था काम करेल कोणासाठी, तर ती काम करेल अर्थातच सरकारसाठी.
त्यामुळे शरद पवार कुठे जात आहेत, शरद पवार कुठे येत आहेत, शरद पवार काय करतायत, शरद पवार काय करत नाही हे सगळं समजेल असा प्रयत्न एकूण दिसतोय. तर मला असं वाटतं की मुळामध्ये हे शरद पवारांच्या लक्षात आलेलं दिसत आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी सुरुवातीला जेव्हा ही सुरक्षा व्यवस्था झेड प्लस दिली गेली तर तसा निर्णय जाहीर झाला तेव्हा शरद पवार सुरुवातीला काहीच बोलले नाहीत. ते म्हटले मला तपशील कळणं आवश्यक आहे, सरकारचं नक्की काय म्हणणं आहे ते मला कळायला पाहिजे. वेळ जाऊ दिला, त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर शरद पवार असं म्हटले की ही झेड प्लस सुरक्षा व्यवस्था मी नाकारतोय. त्यांनी कारणं वेगळी दिली की माझं घर छोटं आहे आणि माझ्या लहान घरामध्ये एवढे सिक्युरिटीचे लोक कसे काय मावणार, शिवाय मला प्रकृतीमुळे प्रत्येक वेळी गाडी बदलणं वगैरे हे शक्य नाहीये आणि गाडीमध्ये दोन दोन सिक्युरिटीचे कमांडोज असणं हे मला गैरसोयीचं आहे असं म्हणून त्याने ते टाळलंय. पण एकूण झेड प्लस सुरक्षेच्या मागचं एकूण राजकारण मात्र हे असू शकतं असं अनेकांना वाटतं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाळत ठेवणं, स्पाईंग करणं, पॉलिटिकल सर्वेलन्स हे त्याचं मुख्य कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे खरं आहे की शरद पवारांच्या व्यूहरचना कळल्याशिवाय आपल्याला काहीच पुढे करता येणार नाही हे भाजपला आता कळून चुकलेलं आहे. पण शरद पवार कोणाला भेटले आणि शरद पवार कोणाला भेटले नाहीत याच्यावरून शरद पवारांच्या व्यूहरचना कळल्या असत्या तर शरद पवार आतापर्यंत कधीच पराभूत झाले असते. त्यामुळे ते एवढं सोपं पण नसतं. मला असं वाटतं की राजकीय निवडणुकांमध्ये किंवा राजकीय लढाईमध्ये राजकीय अंगानंच आणि राजकीय शस्त्रांनीच खरं म्हणजे मुकाबला केला पाहिजे अशी पाळत किंवा काही अन्य ठेवण्यापेक्षा सुद्धा माहीत नाही आता महायुतीच्या डोक्यात नक्की काय काय चाललेलं आहे. त्यांना ही निवडणूक जिंकायची आहे ॲट एनी कॉस्ट, काही झालं तरी निवडणूक जिंकायची आहे. पण निवडणूक जिंकण्यासारखी स्थिती अद्यापही निर्माण होत नाही आहे. काही लोकांना असंही वाटतं की निवडणुका पुढे जातील, म्हणजे दिवाळीनंतर होतील हा तर मुद्दा होताच, त्यापेक्षाही पुढे जातील असंही काही लोकांना वाटतं कारण परिस्थिती अनुकूल नाहीये. जे सर्वेक्षण पुढे येतात त्या सर्वेक्षणांमध्ये महायुतीला अद्यापही खात्री वाटत नाही की आपण निवडणूक जिंकू शकू, काय होईल माहिती नाहीये. एनिवे तुम्हाला काय वाटतं, जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.